सरकारांनी भाजपवर हल्लाबोल केलेला आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. लोकशाहीमध्ये कुणीही उभं राहू शकतं अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. तर लोकशाही पद्धतीला लढायचं असेल तर तगडा उमेदवार द्यावा असं थेट आव्हान विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंनी दिले. बारामती लोकसभेमध्ये भावजे विरुद्ध नणंद म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्या विरोधात सुप्रिया सुळे असा सामना होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे आता पवार कुटुंबियांमध्येच सामना रंगण्याची शक्यता आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहायचा प्रत्येक कसा अधिकार. तुम्ही उभं राहत असेल जरूर अधिकार आहे. लोकशाहीमध्ये उभं राहणं त्याची भूमिका मांडण्याची त्यांचा अधिकार आहे. मला असं वाटतं की त्यांच्याकडे जर लोकशाही पद्धतीने लढायचं असेल तर जरूर माझ्यासारखा एक तगडा उमेदवार त्यांनी जरूर आणावा आणि मी स्वतः चर्चेसाठी तयार आहे. ते म्हणतील ती जागा, ती म्हणतील ती वेळ, तिथे मी चर्चा करायला त्यांच्या उमेदवारावर कधीही तयार आहे.